सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या संदर्भात आज जो निकाल दिलेला आहे या निकालाबद्दल आम्ही पूर्ण समाधान व्यक्त करतो आणि निश्चितपणे लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आणि लोकमताचा आज पूर्णपणे विजय झालेला आहे असं या निमित्ताने मी नमूद करू इच्छितो। हा जो काही निकाल आहे यातले चार पांच जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। सर्वात पहिल्यांदा तर महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पूर्णपणे पाणी फेरत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की स्टेटस को एंटे करता येणार नाही, उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही। दुसरं, त्यांनी अतिशय स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की डिस्क्वालिफिकेशनच्या ज्या पिटिशन्स आहेत या संदर्भातला सगळा अधिकार हा स्पीकरचा आहे आणि त्यामुळे स्पीकर हे डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशनवर सुनावणी घेतील आणि त्यात त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे। देर आर नो एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टान्सेस इन द इन्स्टंट केस दॅट वॉरंट द एक्सरसाइज ऑफ ज्युरिस्डिक्शन बाय धिस कोर्ट टू एडज्युडिकेट डिस्क्वालिफिकेशन पिटिशन, द स्पीकर मस्ट डिसाइड द डिस्क्वालिफिकेशन पिटिशन। त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याला नकार दिलाय आणि ते स्पीकरचे अधिकार हे स्पीकरलाच दिलेले आहेत। दुसरं, हे सगळं डिस्क्वालिफिकेशनचे पिटिशन सुरू असताना ज्यांच्या विरुद्ध पिटिशन सुरू आहेत अशा आमदारांचे सगळे अधिकार हे पूर्णपणे त्यांना आहेत असं देखील अतिशय स्पष्टपणे म्हटलेलं आहे, किंवा त्यांना राईट टू पार्टिसिपेट इन हाऊस रिगार्डलेस ऑफ पेंडन्सी ऑफ एनी पिटिशन ऑफ देअर डिस्क्वालिफिकेशन। आणि जी काही हाऊसचे प्रोसिडिंग चालतील वगैरे याचा डिस्क्वालिफिकेशनचा जो काही निकाल आहे त्याच्याशी काही संबंध राहणार नाही असं सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्यांच्या विरुद्ध डिस्क्वालिफिकेशनची पिटिशन या ठिकाणी चालू आहे त्यांना सगळे अधिकार आहेत हे स्पष्टपणे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। त्यानंतर एक अजून महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आहे की ज्यामध्ये त्यांनी इलेक्शन कमिशनला पूर्णपणे अधिकार आहेत हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि रिगार्डलेस ऑफ डिस्क्वालिफिकेशन पिटिशन प्रोसिडिंग्स इलेक्शन कमिशन स्वतंत्रपणे निर्णय हा या ठिकाणी घेऊ शकतं। त्यामुळे जे इलेक्शन कमिशनच्या निर्णयावर किंवा त्यांनी केलेल्या प्रोसिडिंग्सवर जे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या गटाने केला होता तो पूर्णपणे चुकीचा आहे हे आपलं स्पष्ट झालंय आणि हे अतिशय स्पष्टपणे त्यांनी असं म्हटलंय की द स्पीकर अँड द ईसीआय आर एम्पावर्ड टू कॉन्करंटली ऍडज्युडिकेट ऑन द पिटिशन्स बिफोर देम अंडर 10th शेड्यूल अँड अंडर पॅराग्राफ 15 ऑफ द सिम्बॉल्स ऑर्डर रेस्पेक्टिव्हली। आणि वाईल ऍडज्युडिकेटिंग पिटिशन्स अंडर पॅराग्राफ 15 ऑफ द सिम्बॉल्स ऑर्डर द ईसीआय मे अप्लाय अ टेस्ट दॅट इज बेस्ट सुटेड टू द फॅक्ट्स अँड सर्कमस्टान्सेस ऑफ केस बिफोर इट। म्हणजे सगळे अधिकार हे इलेक्शन कमिशनचे आहेत आणि त्याच्यामध्ये कुठलीही बाधा नाही हेही या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यानंतर एक अजून महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये फॉर द पर्पज ऑफ 10th शेड्यूल पॉलिटिकल पार्टी कुठली आहे हे डिसाइड करायचे अधिकार देखील स्पीकरला देण्यात आलेले आहेत। याच्यामधला जी पॅराग्राफ जर आपण वाचला द स्पीकर वुड प्रायमा फेसी डिटरमिन हू द पॉलिटिकल पार्टी इज
फॉर द पर्पज ऑफ एडजुडिकेटिंग डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स अंडर पैराग्राफ 2(1) ऑफ द 10th शेड्यूल वेर टू और मोर फैक्शन्स क्लेम टू बी द पॉलिटिकल पार्टी। त्यामुळे याही बाबतीत अतिशय स्पष्टपणे अधिकार हे स्पीकरला देण्यात आलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, द गव्हर्नर वॉज जस्टिफाइड इन इन्व्हायटिंग मिस्टर शिंदे टू फॉर्म द गव्हर्नमेंट असं म्हटल्यामुळे आता हे सरकार पूर्णपणे कायदेशीर, आधी कायदेशीरच होतं, संवैधानिकच होतं, पण काही लोकांना शंका होती। मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शंकेचं समाधान केलं असावं, अर्थात ते सर्वोच्च न्यायालयाला मानत असतील तर, आम्ही तर मानतो ते मानत असतील तर त्यांच्या शंकेचं निश्चितपणे समाधान झालं असेल।